पनवेल तालुक्यातील मजकूर येथे श्रीकृष्ण क्रिकेट संघ यांच्या वतीनं आमदार चषक या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 7 ते 10 जानेवारी दरम्यान पेठाली येथील मैदानात ही स्पर्धा रंगणार असून या स्पर्धेचे माजी सरपंच संतोष पाटील आणि दीपक पाटील यांनी आयोजन केलं आहे. आमदार चषक या क्रिकेट स्पर्धेचं भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झालं. यावेळी माजी नगरसेवक हरीश केणी, संतोष भोईर, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते निर्दोष केणी, अविनाश पाटील, एकनाथ मुंबईकर, महादेव गडगे, कमलाकर पाटील, सागर मांडवकर यांच्यासह पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. एक अतिशय चांगल्या मैदानावर एक चांगले नियोजन या ठिकाणी या आयोजकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून चांगला खेळ या ठिकाणी नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळेल. परंतु माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे आपल्या आमदारांच्या नावं ज्या आमदारांच्या नावावर आपण हे चषक सामना आयोजित केलेला आहे त्यांना शोभेल अशा पद्धतीचं एक चांगले आमदार दमदार आमदार आहेत तसा दमदार खेळ या ठिकाणी व्हावा अशा प्रकारच्या या ठिकाणी मी सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. आणि खेळामध्ये हरत आलो तरी खेळत राहा. परवाची मॅच जर तुम्ही बघितली असाल तर बघा म्हणजे आपण 44 चार विकेट 5 विकेट गेले परंतु जवळ 200 जाण्याचं काम केलं. हरला हरणार कोण एक असतोच परंतु त्या ठिकाणी मला वाटतं भारताने एक अतिशय चांगला खेळ शेवटच्या काळी खेळाडूंनी केला तशा पद्धतीचा खेळ आपल्याकडून सुद्धा व्हावा अशा प्रकारच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.